नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी येथील ऊसतोड मजूर महिला शीला बंडू पवार हिस प्रसूतीसाठी वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। रात्रीच्या वेळी रुग्णवाहिका मिळाली नाही। जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात निवासी डॉक्टर नसल्यामुळे खाजगी डॉक्टरने प्रसूती केल्याने 16,000 रुपयाची मागणी करून भ्रष्टाचाराची होत असल्याचा आरोप पुरंदर तालुक्यातील अपंग संघटनेच्या अध्यक्षा व महाराष्ट्राच्या महिला संघटनेच्या प्रहार संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। संबंधित डॉक्टरांना निलंबित करून त्यांच्या पगारातून ही रक्कम वसूल केल्या पाहिजेत अशाही प्रकारची मागणी सुरेखा ढवळे यांनी केली आहे। ताबडतोब कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही प्रहार संघटनेने दिला आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या काठेवाडीत कोरोना लसीचा तुटवडा। पुरंदरमध्ये 31 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग। सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात 31 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 28 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत। सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात 71 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 28 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 10, कोळविरे 6, खानवडी 1, नाझरे 1, जेजुरी 3, बेलसर 1, पिसर्वे 1, गराडे 1, बिवडी 1, सिंगापूर 1, सोनोरी 1, उदाचीवाडी 1। जेजूरच्या ग्रामीण रुग्णालयात 19 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 3 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 1, कोळविरे 1 आणि पिसुर्टी 1। माळशिरस येथील लिंबाचीवाडी व महालेवस्ती येथील जळालेले ट्रान्सफॉर्मर आज तातडीने बसवण्यात आले। आमदार संजय जगताप यांनी नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या। राज्य अंधारात बुडण्याची शक्यता। 1.5 दिवस पुरेल एवढाच कोळसाचा शिल्लक, वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची माहिती। 25,681 कोरोना रुग्ण आज महाराष्ट्रात सापडले आहेत। 70 जणांचा कोरोना मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात 1 नंबरवर। गरज नसताना लोक जमत असतील तर लॉकडाऊन सुरू करणार। सर्व खाजगी कार्यालयात 50% कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य, सरकारच्या सूचना जारी। सासवड, जेजुरी, वाल्हा, नीरा, परिंचे येथे वीज जोड तोडल्याबद्दल नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व आंदोलनाचा इशारा। सासवड येथे पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पोमन, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समिती सदस्य व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीता काके कोलते, प्रदेश युवक काँग्रेसचे चिटणीस गणेश जगताप, अनेक गावचे सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता वनमोरे साहेब यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला। 2,000 कोटींच्या पुणे मुंबई एक्सप्रेसवेसाठी 20 वर्षे 20,000 कोटींची वसुली। मुंबई उच्च न्यायालयाने कॅगला हिशेब तपासण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश। मालेगावात मुस्लिम बांधवांचा कोरोना लसीकरणाला नकार। कोरोना होणार नसल्याची लेखी हमी दिली तरच लस घेऊ। वीर येथील अंध व्यक्तीच्या कुटुंबाची तोडलेला वीज पुरवठा काँग्रेसच्या निवेदनानंतर तातडीने जोडला गेला। काँग्रेस पक्षाने वीज बिल भरण्याची तयारी दर्शवली। शासनाची शेतकऱ्यांसाठीची योजना समजावून सांगण्याची गरज महावितरणमधील विसंवाद उघड। स्वारगेट कात्रज भुयारी मेट्रो मार्गाला अखेर हिरवा कंदील। धन्यवाद।